झी 24 तास एक पाऊल पुढे। झीच्या बातमीनंतर सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल यांच्या जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्यांवरती लोणावळा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवरती कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लवकरच संबंधित गुन्हेगारांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी झी मीडियाशी बोलताना दिली आहे। लोणावळा शहराला लागून असलेल्या वर्सोली गावात प्यारेलाल यांची जमीन आहे। 1985 मध्ये त्यांनी जमिनीचा हा तुकडा घेतला होता। आता त्या जमिनीची किंमत 60 लाखांच्या वर गेली आहे। काही ठगांनी तोतया प्यारेलाल आणि त्यांचा मुलगा गौतम उभे करून ही जमीन कोंढव्यातल्या आसिफ शेख यांना विकली आणि आसिफ शेख यांनी ही जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली। प्यारेलाल यांनी तक्रार दाखल केल्यानंतर झी 24 तासने याचा पाठपुरावा केला होता। त्यानंतर आता पोलिसांनी जागा होती कारवाई केली आहे। त्यांनी 1985 साली खरेदी केलेला होता। तो प्लॉट काही व्यक्तींनी संगनमत करून प्यारेलाल रामचंद्र शर्मा, रामप्रसाद शर्मा आणि गौतम प्यारेलाल शर्मा यांची नावं धारण करून त्या ठिकाणी खोटी किंवा बोगस लोक उभा करून ही जमीन काही व्यक्तींना विकलेली आहे। तपास करण्यात येऊन त्यामध्ये दोषी असणाऱ्या लोकांच्यावर कारवाई केली जाईल। सब लोगोने इतना हेल्प किया है कि इतनी बड़ी चीज थी उसको इतने अच्छे ढंग से और बहुत इज्जत के साथ इन्होंने हमसे मतलब हर एक चीज़ करा के दिया है। इसे मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगा और मुझे लगता है कि जो हमारा जो केस है वो बहुत जल्दी ठीक से हो जाएगा। झी 24 तास एक पाऊल पुढे।